UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबाची अंत्यसंस्कारासाठी वणवण. कळव्यानंतर आता अंबरनाथमध्ये सुद्धा अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास मनसेचा विरोध. तर अक्षय शिंदेचा दफन करण्यासाठी स्वतः जागा शोधून आम्हाला सांगा पोलिसांच्या सूचना. एन्काउंटर करणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा. आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचं पोलिसांना पत्र. मुंब्रा पोलिसांकडून पत्र सीआयडीला सुपूर्द. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई. शिंदे आणि फडणवीस दोघेही स्वतःला सिंघम समजत आहेत. संजय राऊतांचा टोला तर सिंघम होण्याची स्पर्धा चांगली पण शक्ती कपूर होण्याची नाही. नितेश राणेंचा प्रत्युत्तर. आमचे देवाभाऊ सिंघम आहेत. विरोधकांना महिलांना मिळालेल्या न्यायापेक्षा देवेंद्र फडणवीसांबद्दल जास्त द्वेष. नितेश राणेंची टीका. पोलीस आणि सरकारने केलेल्या एन्काउंटरचं जाहीर समर्थन. नराधमाला शिक्षा दिली सरकारचं अभिनंदन. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंकडून एन्काउंटरचं समर्थन. इंदापुरात हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याच्या चर्चांना उधाण. राष्ट्रवादीच्या व्हायरल पोस्टरमध्ये पवारांसोबत पाटलांचा फोटो. नव्या आकाशी नवी भरारी. हाती आपल्या विजयाची तुतारी असा उल्लेख. हर्षवर्धन पाटील अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत. देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार. पितृपंधरवड्यानंतर निर्णय जाहीर करणार. रोहित पवारांनी एसआरपीएफ केंद्राच्या गेटवर फीत कापली. प्रशासनाचा विरोध झुगारत जामखेडमधील एसआरपीएफ केंद्राचं लोकार्पण. जामखेड तालुक्यामधील एसआरपीएफ केंद्राच्या लोकार्पणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद. एसआरपीएफ केंद्रामध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर रोहित पवार आणि पोलिसांमध्ये झटापट. काही काळ तणावाचं वातावरण. महाविकास आघाडी उद्या सकाळी 11 वाजता मेट्रोचं उद्घाटन करणार. मोदींचा आजचा दौरा रद्द झाल्यामुळे उद्घाटनावरून महाविकास आघाडी आक्रमक. मेट्रो लाईन्सचं उद्घाटन मोदींनी अनेकदा केलंय, मग पुन्हा उद्घाटन का करताय? सुप्रिया सुळेंचा सवाल. तर काय केलं पाहिजे हे आम्हाला कळतं, त्यांनी सांगू नये. बावनकुळेंचं प्रत्युत्तर. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना जामीन मंजूर. 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टामध्ये अपील करण्याची मुभा. माझगाव कोर्टाने 15 दिवसांची सुनावली कैद. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुरुंगात टाकण्याचा डाव. संजय राऊतांचा आरोप तर माझगाव कोर्टाच्या निकालाविरोधात वरच्या कोर्टाकडे दाद मागणार. जेल देऊ नका असं राऊतांचे वकील हात जोडून सांगत होते. राऊत बाहेर वेगळं बोलतात आणि कोर्टात हात जोडतात. किरीट सोमय्या यांची टीका. माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अजून दृढ झाला. माझं कुटुंब आणि संस्थेवरील बेताल वक्तव्य सहन करणार नाही. मेधा सोमय्या यांची प्रतिक्रिया. राज्यात आणि देशात सत्ता येईल तेव्हा न्यायव्यवस्थेसह सर्वांचा हिशोब करू. संजय राऊतांचा इशारा. आदित्य ठाकरेंनी सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याची माहिती. पुतळ्याला लागलेला गंज, चुकीची फ्रेम आणि वेल्डिंगच्या चुकीच्या कामामुळे शिवरायांचा पुतळा पडला. मालवण दुर्घटनेवर चौकशी समितीचा अहवाल समोर. सिंधुदुर्ग पोलिसांची वैभव नाईक यांना नोटीस. राजकोटवरील पुतळा दुर्घटनेनंतर वैभव नाईक यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप तर खर्चाचा तपशील आल्यावर माहिती देणार. नोटीशीला वैभव नाईकांचा पत्रामधून उत्तर. किरीट सोमय्या फायटर आहेत. त्यांनी डर्टी डझन सिरीज काढली पण त्यातील एक जण अमित शहांसोबत दिसले. मुश्रीफ आणि शहांच्या भेटीवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा. एका मेनात 2 तलवारी राहू शकत नाहीत. यांनी 3 टाकल्यात. अजित पवार महायुतीमध्ये असूनही वेगळेच राहतील. बच्चू कडूंचं वक्तव्य. सीएम पदाच्या चेहऱ्यावरून वाद. काँग्रेस केंद्रीय नेतृत्वाची मध्यस्थी. आपलंच सरकार येईल हा अति आत्मविश्वास घात करू शकेल. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरील वादावर नेत्यांना सबुरीचा सल्ला. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज रात्री मुंबईत बैठक. तिढा असलेल्या 90 जागांवर चर्चा होणार. आजच्या बैठकीमधील माहिती शहांना मुंबई दौऱ्याच्या वेळी दिली जाणार. मुंबईतील भायखळा आणि वर्सोव्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये मतभेद. काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून दोन्ही जागांवर उमेदवारही निश्चित. सूत्रांची माहिती. कोकणातल्या 3 जागांवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच. चिपळूण सावंतवाडीवर पवारगट तर राजापूरसाठी काँग्रेसचा दावा. तर चिपळूणच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही.
मेघा इंजिनिअरिंग कंपनीचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार. 4000 मेगावॅट क्षमतेचे 2 पंप स्टोरेज प्रकल्प नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारणार. प्रसिद्ध युट्यूबर एल्विस यादवची मालमत्ता ईडीकडून जप्त. नोएडातील कोबरा घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाचा जोर. पालघरला रेड अलर्ट तर नाशिक, पुणे, रायगडला ऑरेंज अलर्ट जारी. UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.